श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो. म्हणजे यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीयेला अखाजी किंवा अक्षय तीज असे सुद्धा म्हटले जाते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी विवाह, गृहप्रवेश किंवा सोने खरेदी, बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात. अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे. या दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता. तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते. भगवान विष्णूने नर नारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेला घेतला होता. अर्थात या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहेत. तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगासुद्धा पृथ्वीवर अवतरली होती. अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पितरांच्या संबंधित कोणतीही कामं किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे. दिवा हा तेजाचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये दररोज दिवा हा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, वास्तू दोष होत नाही, त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा. 6 वाजल्यापासून 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण काही असे विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तर आपल्याला सगळ्यात पहिल्या संध्याकाळी आपली देवघरातली देवपूजाही करून घ्यायची. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळसुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला दिवा हा लागणार आहे. दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात, कणकेचा बनवू शकतात, मातीची पंती घेऊ शकतात, स्टील, पितळ, कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीही चालणार आहे. आता ह्या दिव्यामध्ये आपण जे पण पूजेला तेल वापरतो ते तेल टाकायचं आहे. 2 वातीची 1 वात करून आपल्याला कापसाची वातही टाकायची. असा हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे. त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला प्लेट भरून मीठ हे ठेवायचं आहे. त्या मिठावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आहे जो आपण तयार केला तो प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचा आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आहे आणि असा हा दिवा जो तयार केला आपण प्लेटबरोबर ती प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ती प्लेट आपल्याला ठेवायची आहे. शुक्रवारच्या दिवशी मिठाचा दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि योगायोगाने अक्षय तृतीयेच्याच दिवशी, म्हणजे आज आहे शुक्रवार, आणि जर आजच्या दिवशी आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे.
त्यानंतर आपल्याला तिथेच बसून आसन घेऊन बसायचं आणि काही सेवासुद्धा करायच्यात. आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं, त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. ह्या दोन्ही अतिशय उच्चकोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता हा दिवा जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत देवघरामध्येच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर तो दिवा तिकडनं उचलायचा आहे. त्या दिव्यामध्ये असणारी जी लवंग आणि वेलची आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आणि जे मीठ आहे, खडे मीठ आहे, ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. नक्की करून पहा, हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.